एकनाथ शिंदेंनी बंड केलं. बघता बघता 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर काही खासदारही शिंदे गटात गेले. हे सर्व इतक्यावरच थांबलं नाही तर बाळासाहेबांसोबत सावलीसारखे असणारे थापाही शिंदे गटात गेलेत. पण आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. ज्या थापाने बाळासाहेबांच्या अग्नीला हात लावला तो थापाही यांना सोडून गेला. आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येत आहेत. गुलाबराव पाटलांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असतानाच दीपक केसरकरांनी पाटलांच्या दाव्याला दुजोरा दिलाय. मिलिंद नार्वेकर गटात गोष्ट मला एवढीच सांगायची आहे. बघा, बाळासाहेबांबरोबर सावलीप्रमाणे कोण राहिलं? थापा. आता तू होऊ शकता, तर याचा अर्थ काय झालं की बाळासाहेबांच्या विचारापासून जे जे लोक लांब गेले ते बाळासाहेबांच्या कुठल्याही माणसाला मान्य नाही, त्यांच्या फॅमिलीच्या कुठल्याही मेंबरना हे मान्य नाही. बाळासाहेबांची जे बाळासाहेबांच्या विचाराशी जे जे एकनिष्ठ राहिले ते सगळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला शिंदे साहेबांच्या बरोबर दिसतील, एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. केसरकर आणि गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर आता नार्वेकर शिंदे गटाची वाट धरणार का असा सवाल विचारला जातोय. याबाबत किशोरी पेडणेकरांनीही उत्तर दिलं. ह्याला गौप्यस्फोट म्हणता येणार नाही. खूप लोकांना वेगवेगळ्या ह्यानी ट्रॅप करता येत एवढं नक्की आहे. आणि आजही म्हणजे मला नाही माहिती का मी काय ते ट्विटर वगैरे अजून काही पाहिलं नाही आहे, पण मिलिंद नार्वेकरांसारखे असं काही करतील असा कोणाचाच विश्वास नाही. कारण ज्या वेळेला नारायण राणे राज ठाकरेंनी जे प्रचंड त्यांच्यावर आरोप केले आणि त्याच्यातनं पण ते तलाकून सलाकून निघाले, आज ते ज्या आध्यात्मिक क्षेत्रात तिरुपतीसारख्या संस्थानामध्ये ते आहेत आणि त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते आता मला ती कल्पना नाही आहे. पण आजही आम्हाला खात्री आहे कारण आम्ही सगळेच शिवसैनिक काम करणार आहे की मिलिंद नार्वेकर असं काही करतील अशी नक्कीच शक्यता नाही. मिलिंद नार्वेकर जर शिंदे गटात गेले तर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असेल. कारण नार्वेकर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. शिंदेगड बंड करून सुरतला गेला त्यावेळीही त्यांना परत बोलवण्यासाठी नार्वेकरच गेले होते. पण आता हेच नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते. पण पुढे काय घडतं हे आपल्याला पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.